पुण्यातील ससून रुग्णालयात तृतीयपंथीय नागरिकांसाठी स्पेशल वॉर्डची निर्मिती करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांवर चांगले उपचार व्हावेत यासाठी याची निर्मिती करण्यात आली. यामध्ये 24 बेडची सुविधा आहेच, शिवाय 2 ऑक्सिजन बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठानं पदवीधर मतदारसंघासाठी जाहीर करण्यात आलेल्या सिनेट निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. राजकीय पक्ष त्यासोबतच विद्यार्थी संघटनांकडून निवडणूक कार्यक्रम स्थगित झाल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 9 ऑगस्ट रोजी मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आला होता, मात्र 10 दिवसांच्या आतच सिनेट निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्यात. नाशिकमध्ये गुरुवारी घेण्यात आलेल्या तलाठी ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं देखील उघडकीला आलंय. या प्रकरणी म्हसरूळ परिसरातील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याच्याकडून कॉफी वॉकी टॉकी, 2 मोबाईल फोन, टॅब्स आणि हेडफोन जप्त करण्यात आलेत. नांदेडमध्ये गुरुवारी केवळ हसल्याच्या कारणावरून एका फळ विक्रेत्याने भाजीपाला विकणाऱ्या तरुणाचे कोयत्याने मनगटापासून दोन्ही हात छाटले. शहरातील डीमार्ट परिसरात ही घटना घडली. आठवडा बाजारामध्ये भर दुपारी घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली. मोहम्मद अजहर मोहम्मद अजीज असं जखमीचं नाव आहे. या प्रकरणी भार्गवनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली विमानतळावर शुक्रवारी दिल्ली पुणे विस्तारा कंपनीच्या विमानाला बॉम्बनं उडून देण्याची धमकी आली होती. विमानातील सर्व प्रवाशांना त्यांच्या वस्तूसह सुखरूप बाहेर काढण्यात आलं. विमानतळावरील विलगीकरण विभागात विमानाची तपासणी सुरू आहे. नाशिक जिल्ह्यात मागच्या 15 दिवसांपासून हळदीच्या दरात सुरू असलेली घसरण शुक्रवारी थांबली. सोमवारी बाजार समितीत हळदीला 14,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचे दर मिळाले, मात्र आता हळदीचा दर 14,700 रुपये प्रति क्विंटल झालेला आहे. हिंगोली जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं शेतातील पीक सुकायला सुरुवात झाली, त्यामुळे पिकांना फवाऱ्याच्या सहाय्यानं पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. जोरदार पावसाची अपेक्षा बळीराजा करू लागलाय. याचा फटका सोयाबीन, हळद, कापूस, तूर या पिकांना बसतोय. सध्या जिल्ह्यात 429 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अपेक्षा अजूनही कायम आहे. विदर्भात पुन्हा एकदा विदर्भातील काही भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 18 ते 21 ऑगस्ट पर्यंत सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. बुलढाण्यातील पूरग्रस्तांच्या सानुग्रह अनुदान वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आदिवासी महिलांनी केलाय. भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईसाठी शेकडो आदिवासी महिला रस्त्यावर उतरल्यात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी महिलांचं जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर गेल्या 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. नुकसान होऊनही अनुदान न मिळाल्यानं उपोषण करण्यात येत आहे. जळगावमधील एका सराफावर ईडीची धाड. स्टेट बँकेच्या थकवलेल्या कर्जासंदर्भात गुरुवारी संध्याकाळपासून शुक्रवारी पहाटेपर्यंत ईडीची कारवाई सुरू होती. नाशिकमधील 6 फर्मवर ईडी पथकानं एकाच वेळी छापेमारी केली. त्या ठिकाणी असलेल्या मालमत्ता आणि कागदपत्रांची तपासणी सुरू केली. स्टेट बँकेकडून घेतलेल्या 600 कोटी रुपयांच्या थकित कर्जविषयक ही कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. नाशिकमध्ये डोळ्यांची साथ वाढतीये. येत्या रुग्णांची संख्या 4,000 पोहोचली, त्यामुळे संसर्ग वाढू नये यासाठी नाशिक शहरातील उद्यानं 15 दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.
मलेशियातील महामार्गावर खासगी विमान कोसळून 10 जणांचा मृत्यू झालाय. हे विमान उतरण्याचा प्रयत्न करत असताना मोटरसायकल आणि कारची धडक झाली. यावेळेला विमान जमिनीवर कोसळलं आणि स्फोट झाला. नागपूरच्या राजीव नगर परिसरामध्ये भरधाव चारचाकीनं दुचाकीस्वारांना धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या चारचाकीनं दुचाकी 3 किलोमीटरपर्यंत फरफटत नेली, मात्र यातून दोन्ही दुचाकीस्वारांचा जीव गेला. सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपींचा शोध सुरू आहे. निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय. निलिमा चव्हाण हिला आत्महत्या करण्यासाठी चिथावणी देऊन प्रवृत्त केल्याबद्दल प्रकल्प व्यवस्थापक संग्राम गायकवाडला अटक करण्यात आली आहे. चिथावणी देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. वाडा तालुक्यातील मुसारणे येथील उघड्या नाल्यामध्ये कारखान्यामधून रसायनयुक्त पाणी सोडण्यात आलंय. या रसायनयुक्त पाण्यामुळे माशांचा मृत्यू झालाय. चरण्यासाठी आलेले जनावरही या ठिकाणी पाणी पित असून या जनावरांनाही धोका निर्माण झालाय. त्यामुळे या भागातील शेतकरी आक्रमक झाले. इंदूरमधील खजराना पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये श्वान फिरवण्याच्या वादातून गोळीबाराची घटना घडली. सुरक्षा रक्षकाच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. इंदूरच्या कृष्णाबाग कॉलनीमध्ये काल रात्री 11 सुमाराला ही गोळीबाराची घटना घडली. या गोळीबाराचा व्हिडिओ देखील समोर आलाय. मुंबईतील मालाड पश्चिम येथील एका श्वानावर ऍसिड फेकून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीला आली आहे. मांजरीसोबत खेळताना श्वानानं मांजरीला जखमी केलं होतं. याचाच राग मनात ठेवून मांजरीच्या माथेफिरू मालकिणीनं श्वानावर ऍसिड फेकलं. ही घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली. मालवणी पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.